नाहक बदनामी करून तिकीट कापण्याचं काम युतीतील काही घटक करत आहेत. त्यांनी बदनामी करण्याचं थांबवलं नाही तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची मालिका सर्वांसमोर आणू असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय. ते पत्रकारांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीतील वाद चव्हाट्यावर आले होते. कुणी कुणाला मदत केली, कुणी अंतर्गत प्रचार केला यावर चर्चेची गुऱ्हाळ सुरू झाली. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीत भाजपच्या काही नेत्यांनी पालकमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ भाजप पक्षाला मिळेल असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांना विचारलं असता त्यांनी विरोधक आपली नाहक बदनामी करत असल्याचा आरोप केलाय. आपल्याला तिकिटापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहेत, मात्र पक्ष नेतृत्व आपल्याच पाठीशी असून आपल्यालाच तिकीट मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी नाहक बदनामी करण्याचं थांबवलं नाही तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची मालिका सर्वांसमोर आणू असा इशाराही आमदार क्षीरसागर यांनी दिलाय. दोन गोष्टीद्वारे त्यांचा प्रयत्न सुरू आहे की मला बदनाम करायचं आणि चुकीच्या पद्धतीनं बदनाम करायचं. यामध्ये कोणताही प्रूफ माझ्या विरोधात नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केलेला नाही आहे. पण खोटे आरोप करायचे आणि बदनाम करायचे आणि पक्ष नेतृत्वाला सांगून तिकीटच मिळवून द्यायचं नाही. पण मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की मी 6 मे 1986 पासूनच्या पहिल्या दिवसाचा शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नेते यांचा माझ्यावर पूर्णतः विश्वास आहे आणि त्यामुळे ही स्वप्न आपण बघत असाल तर ते मुंगेरे लालके हसीन सपने म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा. विरोधकांचे माझ्याकडं 100च्या वरती ॲटम बॉम्ब आहेत, नुसते बॉम्ब नाहीत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार जर का तुम्ही माझ्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत असाल तर तुम्ही केलेले भ्रष्टाचार हे माझ्याकडे प्रूफ्स आहेत. राज्यात पुन्हा युतीचं सरकार आल्यास आपण मंत्रीपदी असणार आहे असा दावाही आमदार क्षीरसागर यांनी केलाय. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, मंगलाताई साळुंखे, पूजा भोर, पद्माकर कापसे, दीपक गौड, अरुण सावंत, जयवंत हारुगले उपस्थित होते.